तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. पनवेल तालुक्यातील 23 गावांमध्ये नैना प्रकल्प राबवला जात आहे. त्या प्रकल्पाला प्रथमपासूनच पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध असल्याने नैना प्रकल्पाला हद्दपार करून त्याची दयना करण्याचे शेतकऱ्यांनी ठरवले असून नैना प्रकल्पाविरोधात 17 मार्च रोजी 95 गावे व 173 गावे मिळून लाखोंच्या संख्येने मोर्चा काढणार. पनवेल तालुक्यात होऊ घातलेल्या नैनाला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. गेल्या 7 ते 8 वर्षांपासून नैनाला शेतकरी विरोध करत आहेत. शेतकऱ्यांचा काही विचार या प्रकल्पात घेतलेला नसल्याने नैनाच्या विरोधात आजही अनेक ठिकाणी सभा होत आहेत. पनवेलमधील बेलवली गाव येथील श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे देखील सर्व भूमिपुत्रांनी एकत्रित येऊन नैनाला विरोध करत 17 मार्च 2020 रोजी लाखोंच्या संख्येने मोर्चाच्या आखणीविषयी सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी या सभेत 95 गाव व इतर प्रकल्पग्रस्त अध्यक्ष सुरेश ठाकूर, रुपेश पाटील, नरेंद्र भूपी, सरपंच बेलवली, शिल्पा भवन पवार, अनिल ढवळे, 95 गाव संघर्ष समितीचे राज पाटील, दीपक पाटील, रमाकांत पाटील, राजेश केणी, एकनाथ भूपी, आरडी घरत, नामदेव फडके, संतोष पवार, सुधाकर पाटील, सभेचे प्रास्ताविक नैना प्रकल्प सचिव व कॉरिडॉर बाधित शेतकरी व ग्रामस्थ कृषी समिती सांगडे सुरेश पवार यांनी केले तर सूत्रसंचालन मच्छिंद्रनाथ पाटील यांनी केले. नैना प्रकल्पविरोधी शेतकऱ्यांनी जवळपास 6,000 हरकती घेतलेल्या आहेत. त्यांचा खुलासा 2013 पर्यंत नैनाने केला नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. सिडको शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करून व पोलिसांमार्फत शेतकऱ्यांवर दबाव आणून भूमी अधिग्रहण कायदा पास नसतानाही जबरदस्ती जमीन मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नैना प्रकल्पग्रस्त शेतकरी उत्कर्ष समिती पनवेल यांनी केला आहे. अंमलबजावणी करण्यासाठी नगररचना 400 योजनांच्या आणि 23 गावांचा सन 2017 मंजूर केलेल्या अंतिम विकास आराखड्याच्या माध्यमातून या प्रकरणाचा मसुदा तयार करण्यात येत आहे. मात्र या प्रकल्पास नैना संघटना समिती पनवेल आणि 95 गावांचा विरोध आहे. 40/60 फॉर्म्युला शेतकऱ्यांना मान्य नाही. तरी सिडकोतर्फे आतापर्यंत प्रस्तावित करण्यात आलेल्या 4 नगररचना परियोजनांपैकी 650 हेक्टर जमीन क्षेत्र करीत असलेल्या पहिल्या 3 योजनांचा मसुदा शेतकऱ्यांना मान्य नाही. परंतु नैनाचे अधिकारी शेतकऱ्यांना गावपातळीवर विश्वासात घेत नाहीत. तसेच अधिकारी दमदाटी करून जमीन गळंकृत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप समितीतर्फे करण्यात आला आहे. नैनामुळे येथील शेतकरी देशोधडीला लागून तो उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला कायमस्वरूपी विरोध असल्याचं नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती यांचे म्हणणे आहे. त्याकरिता 17 मार्च रोजी 95 गावे व 173 गावे मिळून लाखोंच्या संख्येने मोर्चा काढणार असून नैना प्रकल्पाला हद्दपार करण्याचा निर्धार समितीने केला आहे. सन्माननीय ऍडव्होकेट सुरेश ठाकूर साहेब, या लढ्याचे सरचिटणीस सन्माननीय सुधाकर पाटील साहेब, व्यासपीठावरती विराजमान असलेले या भागातील आरडी करत साहेब, तसेच इतर सर्व मान्यवर, आता ज्यांची भाषण आपण या ठिकाणी ऐकली त्यामध्ये सन्माननीय सुरेश पवार साहेब, या ग्रामपंचायतीच्या सरपंच पॉवरमॅन दीपक दादा, या भाषणामधून आपल्याला नक्कीच एक गोष्ट कळली असेल की नैना प्रकल्प हा नक्की कोणाच्या हिताचा आहे, कोणासाठी या ठिकाणी राबवला जातोय. आणि अशा पद्धतीचे निर्णय ज्या वेळेला शासनाच्या विविध सभागृहामध्ये होतात त्यावेळेला त्या ठिकाणी आपले लोक शिरवणी 95 गाव हे सुनियोजित शहर बसवलेलं आहे आणि त्या ठिकाणी 95 गाव आहेत ती कशी गाडी आहेत, म्हणजे नाकेपाडीची आहे, ॲम्ब्युलन्स किंवा फायर ब्रिगेडची गाडी एखादा अपघात झाला त्या जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्हाला हा पूर्ण गाव आहे ती पूर्ण तोडायची आहे आणि यावर क्लस्टर योजना आणायची आहे, समूह विकास योजना. त्याचप्रमाणे जर नैना या ठिकाणी आली तर नैना पण असाच एक समूह विकास योजना किंवा क्लस्टर आपल्या इथे आहे. क्लस्टर म्हणजे काय सोप्या भाषेत सांगतो, आता हा पूर्ण गाव आहे, त्या पूर्ण गावामध्ये एखादा आग लागली किंवा ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाही, मग ते काय करणार, पूर्ण गाव तोडणार आणि इमारती बांधणार, म्हणजे 25-25-30-30 माळ्याच्या ह्या इमारती बांधून फक्त आपल्याला जो पाहिला आहे आपला गाव आहे त्याचा असेल किंवा एखाद्याचा 2 गुंठ्याचा असेल 3 गुंठ्याचा असेल यामधली आपल्याला फक्त दाबायला 4 म्हणजे 4 पट देणार आणि आपली पूर्ण जागा पूर्ण गाव पण असेल आपल्याला एका भेटीमध्ये बसवणार आणि पूर्ण भेटायला येणार. नैनाला आज आम्ही सुरेश पवार साहेब यांच्या बरोबर 1 वर्ष काम करत आहोत आणि
त्यांच्या शिष्टमंडळामध्ये जेव्हा जेव्हा शिडकोच्या या सातव्या मल्यावर जेव्हा बैठक होतात तेव्हा पण मी असतो. त्यानिमित्ते आमचे वामनचक्के साहेब, सुरेश पवार आणि इतर यांचा आणि आमचा नेहमीच नैनाबद्दल एक सुसंवाद असतो. की आजच्या आपल्या या सभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट माननीय सुरेश ठाकूर साहेब, तसेच व्यासपीठावर आलेले आपले मान्यवर नामू फडके साहेब, राजेश केडी साहेब, इतर सर्व मान्यवर आणि उपस्थित असलेले पंचक्रोशीतले सर्व मान्यवर शेतकरी, ग्रामस्थ व बंधुभगिनी, नैना प्रकल्प हा 2013 पासून ऐकण्यात येतोय. नैना प्रकल्प म्हणजे काय? या छोट्या मोठ्या मीटिंग्स व्हायच्या त्या आमच्या घरीच व्हायच्या, त्यामुळे मला थोडंफार त्यातलं ज्ञान आहे, त्याबद्दल मला थोडं बोलण्याची संधी मिळत आहे. नैना प्रकल्प व कॉरिडॉर बाधित ग्रामस्थ आणि शेतकरी कृती समिती सांगडे, बोर्ले, बेलवली व पालीपूर तालुका पनवेल यांनी ही सभा आयोजित केलेली आहे. त्या सभेमध्ये मला सुरेश भाऊ माझे जीव सांगण्याचे त्यांनी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी पहिले त्यांचे आभार मानते. मला खूप आनंद होत आहे नैनाबद्दल बोलण्याबद्दल. नैना प्रकल्प म्हणजे काय? अहो, नैना म्हणजे सिडकोचे दुसरे रूप आहे. सिडकोनी मेक ओव्हर होऊन नैना पुढे आणलेली. सुरेश ठाकूर, मामदेवशेठ फडके आणि घरसाहेब एकनाथजी भोपी सर्वच व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय व्यक्ती, माझ्या समोर उपस्थित सर्व माझे बुजुर्ग बंधू आणि भगिनींनो, यापूर्वीच्या सर्वच वक्त्यांनी नैनाविषयी आणि नैना का नको या संदर्भात विस्तृतपणे आपल्याला माहिती दिलेली आहे. मी या ठिकाणी फक्त 17 तारखेच्या मोर्चाच्या नियोजनासंदर्भात काही गोष्टी बोलणार आहे. मित्र, आपण 7 वर्षापासून ही लढाई करायला मागतोय. आपण मंडळी 17 तारखेच्या दृष्टिकोनातून काय प्रयत्न करतोय, तर 12 आणि 13 हे दोन जे दिवस आहेत, आपण दोन तुकड्या बनवून सर्व गावांमध्ये स्वतः ह्या कामात कष्ट करायला लागतोय. कारण आपण स्वतः मोर्चा काढणार, त्यासाठी प्रत्येक घरटीत आपण शेतकरी जागरूक राहायला पाहिजे आणि हा मोर्चा कसा यशस्वी होईल यासाठी आपण प्रत्येकाने लक्ष दिला पाहिजे. नक्कीच मी सांगतो, गेल्या 7 वर्षापासून प्रचंड शेतकऱ्यांचा हाल झाला आहे. कारण जमीन असून कोण जमीन विकत पण घेत नाही, ना डेव्हलपला घेत. कारण आपल्याकडं 5-6 गुंठ जर जागा असेल तर 15-20 लाख रुपये आपल्याला डेव्हलपमेंट मिळत होता आणि 50-50 हिस्सा मिळत होता. माझ्या वेळेला रामकांत साहेबांना सविस्तर मराठीमध्ये सांगतील, पण त्याने नंतर इंग्लिशमध्ये गुगल सर्च करा सांगितलं. 14 अंकी संख्या झाली. एवढी मोठी रक्कम नैना आपल्या जमिनीच्या जोरावरती कमवतोय. शिडको धंदा करायला आलेली आहे. सरकारने एक एजन्सी बनवली, तिचं नाव दिलं शिडको. ती बनवली 70 मध्ये आणि परवाच्या दिवशी 17 तारखेला आपण तिला धन करण्यासाठी आपण मंत्रालयामध्ये धडक सर्व यायला पाहिजे, तातडीने उतरायला पाहिजे. तयार आहे सगळ्यांची. महाराष्ट्राचे इंद्रवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धनवी संभाजीराजे, छत्रपती संभाजीराजे आणि क्रांती वसुद्ध वल्लभ फडके आणि ज्यांनी घटनेचे अधिकार आपल्याला दिले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शेतकऱ्यांचे जनक दिवंगत दिवा पाटीलसाहेब यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो. बेलवली गाव, वाटोली, सांगडा, भिंगार, बेलवली, वाटोली ही ज्या ह्या ज्या कोण बोरला ही गावं मला काही नवीन नाही आहे. ह्या गावाचा घरातला प्रत्येक व्यक्ती हे अर्णेकरता ओळखणारी आहे. मी व्यासपीठाचा मुद्दा मागं घेतलेला आहे. सर्व व्यासपीठावरती मान्यवर आणि आलेले माझे शेतकरी बंधू अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये सरपंच बाईंनी आपल्याला नैना काय आहे आणि त्याचे काय त्याच्यामुळं आपली काय परिस्थिती होणार आहे. मी आपल्याला विनंती करायला आलेलो आहे भाषण करण्याची. आता सर्व लोकांनी भाषण करून तुम्हाला आपल्या जमिनीबद्दल आपली काय परिस्थिती होणार आहे
बनली शंभर आणि चाळीस गेली, चाळीस गेली सिडकोला, उरलेली गेली बिल्डरला, आणि बिल्डरला गेल्यानंतर इतर ठिकाणी जमीनमध्ये जमीन दिली तर 50% म्हणजे एखाद्या बिल्डरला दिली जमीन तर 50% बिल्डर घेतो, 50% शेतकऱ्याला बांधून देतो आणि वरती फॉर्म देतो. इथे तुम्हाला अंबीर काही नाही, तुम्हाला अंबीर काही नाही. 60 गेली तुमची सिडकोला, 20 गेली बिल्डरला, आणि उरलेला 20 तुमच्या हातात राहील. ऑन काही नाही. उलट मगाशी आपल्या सगळ्या मित्रांनी सांगितलं डेव्हलपमेंट चार्जेस. आज बेलवलीचे ग्रामस्थांनी जी बैठक बोलवली होती, नैना प्रकल्पापासून होणारा अन्याय आणि त्यातून पुढे कसा प्रतिकार करायचा, आणि दुसरा एक इथूचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की विरारवरनं अलिबागपर्यंत जो करिडॉर जातो आहे त्यात जी 4 गावं उद्ध्वस्त होत आहेत त्या 4 गावांच्या हक्काचं रक्षण करणं याकरता आम्ही ते जमलो. ह्याबरोबर सिडको प्रकल्पग्रस्त जे 95 गावं आहेत ठाणे बेलापूर पट्टीतील आणि पनवेल आणि उरण तालुक्यातील, तिथून जे सगळे प्रकल्पग्रस्त नैना प्रकल्पग्रस्त वसई विरार अलिबाग कॅरिडॉर प्रकल्पग्रस्त मच्छीमार विमानतळ प्रकल्पग्रस्त हे सगळे लोक 17 मार्च 2020 पनवेलला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून तिथून पायी मोर्चाने निघणार आहेत आणि मंत्रालयावर जाणार आहेत. आम्ही दुसऱ्या दिवशी मंत्रालयावर पोहोचू आणि शासनाला सांगू की सिडकोच्या स्थापनेला 50 वर्ष झालेली आहेत. सिडकोनी शेतकऱ्यांना नागवण्यापासून फसवण्या पलीकडे काही केलं नाही. 50 वर्ष सिडकोत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडू शकले नाहीत आणि नैनामध्ये तर भयंकर प्रकार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीचा मुबदला न देताना, जमीन संपादन न करताना 60% जमीन सिडकोच्या घशात जाणार आहे नैनाच्या नावाने, आणि उरलेली 40% जमीन ही शेतकरी स्वतः प्रकल्पग्रस्त पैसा नसल्याकारणाने तो विकसित करू शकणार नाही. मी त्यातली 20% जमीन तो विकासकाला देईल, म्हणजे सगळ्या जमिनीतनं फक्त 20% जमीन आमच्या प्रकल्पग्रस्ताच्या हातात राहील आणि ती डेव्हलप करण्याकरता प्रत्येक गुंठ्याला 8 ते 10 लाख रुपये खर्च येणार आहे. हे सगळं अन्यायकारक प्रकरण आहे आणि याचा प्रतिकार करण्याकरता आणि शासनाला सांगण्याकरता सिडको बरखास्त करा, नैना बरखास्त करा. त्याचप्रमाणे जो आमचा रस्ता इथून जाणार आहे विरार ते अलिबाग, तो त्या गावात न देताना गावाच्यापासून 500 मीटरच्या अंतरापासून पाठवा. यापेक्षा हे आणि अनेक सगळ्या 95 गावाच्या समस्या घेऊन, मच्छीमाराच्या समस्या घेऊन आम्ही 20 मार्चला पनवेलवरनं सगळे पायी चालत मंत्रालयाला निघणार आहोत आणि सगळे खांद्याला खांदा लावून लढणार आहोत. याची जागृती करण्याकरता आम्ही त्या देत आहोत. ब्युरो रिपोर्ट पनवेल, पनवेल वार्ता. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.